Mastitza Network. Hey, you are connection. Aturangi it has a fun day. Hey, you are connection. Hey, Mastitza Network. Hey, you are connection. Aturangi it has a fun day. Hey, you are connection. Hey, awesome joyride. You was in the Delhi. Guess I go the full on. Hey, you are हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती, ही धरती हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती, विश्वाचा बालक तू नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञान दाता, विश्वाचा बालक तू नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञान दाता। नमस्कार, मी अपूर्व रांजणकर आणि मी स्नेहा चव्हाण आणि तुम्ही बघत आहात युवागिरी, लेट्स जगूया फुल ऑन। आम्ही येतोय तुमच्या कट्ट्यांवर, हँग आउट वर, शहरात, गावात तुमच्या सोहळ्यात सहभागी व्हायला। काय सुंदर मंदिर आहे ना हे, पण काश गर्दी थोडी कमी असती ना तर। कार्टून हीच तर बाप्पाची शान आहे। आजचा दिवस नाही रे, 10 चे 10 दिवस ना अशीच गर्दी असते, एकदम कचाकच। एक्झॅक्टली 10 दिवस दिवस रात्र भक्त बाप्पांच्या दर्शनाला येतात आणि भक्त पण थकत नाहीत आणि बाप्पाही थकत नाहीत। ए वेडे, बाप्पा कधी थकतात का? आणि बाप्पा थकत नाही म्हणून भक्तही थकत नाही। बाय द वे मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत मुंबईच्या वन ऑफ दी ओल्डेस्ट गणपती मंडळ। कुठला माहितीये का? मुंबईचा राजा। काय वजनदार नाव आहे ना मुंबईचा राजा। मुंबईचा गणपती ना, मुंबईचे सगळे गणपती असे या वजनदार असतात। हो हॅलो, पुण्यात येऊन बघ तू, मग तुला कळेल वजनदार नाव काय असतं ते। कळलं ना? ठीक आहे, जाऊ पुण्यात, पण आधी मुंबईची बघू। आपल्या बरोबर आहेत मुंबईच्या राजाचे ऑर्गनायझर्स। हॅलो, वेलकम टू युवागिरी। हॅलो, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। मला सांगा, किती वर्षांपासून मुंबईचा राजा आहे ते? लालबाग सर्व विश्व मंडळ गणेश गल्ली मुंबईचा राजा या वर्षी 89 वर्ष साजरा करीत आहे। दरवर्षीप्रमाणे गणेश भक्तांना नवीन दाखवण्याचा प्रयत्न करतो, तसं याही वर्षी आम्ही उत्तराखंडमध्ये जे बद्रीनाथ मंदिर आहे त्याची प्रतिकृती आम्ही इथे स्थापन करण्यात आलेली आहे। तसंच या ठिकाणी भगवान विष्णू रूपात 22 फूट गणरायाची मूर्ती येथे स्थापन करण्यात आलेली आहे। तसंच बद्रीनाथ मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये अलकानंद नदी आहे,
ती वाहते आहे, ते जसं इथे साक्षात बद्रीनाथ मंदिर आहे इथे दाखवण्यात आलेलं आहे. वा वा वा. सर हा एवढा जुना गणपती तर तुम्ही ह्याचा पूर्ण नवीन सेटअप जे दरवर्षी करता ह्याला किती वेळ लागतो? हे सेटअप बनवण्यासाठी कमीत कमी दीड महिना आधी. वाव बाबा. बरं एक दुसरा प्रश्न आहे, सिन्स युवागिरीबद्दल आपण बोलतो, युवागिरीसाठी हा शो आहे, मला सांगा युवा मंडळाचं काय रोल आहे याचा? युवा मंडळाचा ह्या इथे रोल म्हणजे ज्या इनोव्हेटिव्ह आयडियाज आम्ही ज्या आणतो त्या आम्ही देतो आणि ते मंडळ स्वीकारतं आणि त्याप्रमाणे इकडे सगळं काम होतं नीट. बरोबर. आणि अजून आहे की सोशल मीडियाचा आपल्याला तुम्हाला माहितीच आहे, त्यासाठी ते आपल्याला वेबसाईट्स क्रिएट करायला लागतात, त्या वेबसाईट क्रिएट करण्यासाठी पण युवाच पुढे जातं. बरोबर. तर सामाजिक उपक्रम तुम्ही कसे राबवता? गणेश असं नवरात्र असं तसेच या दरवर्षी आमच्याकडे महारक्तदान शिबिर होतं, आरोग्य चिकित्सा शिबिर होतं, नेत्र चिकित्सा शिबिर होतं आणि जिथे जिथे पूरग्रस्त भूकंपग्रस्त अशा घटना घडतात तिथे मंडळातर्फे आर्थिक सहाय्य देण्यात येते. गणपती बाप्पा. मंगल मूर्ती. नाव काय? माझं नाव संकेत पारखे. ओके. मला सांग वक्रतुंड का म्हणतात? वक्रतुंड हे एक नाव आहे गणेश, गणपतीचे वेरियस भरपूर नाव आहेत त्यापैकी ते नाही समजलं. ओके ठीक आहे. दुसरा प्रश्न, गौरी आणि गणपतीचं नातं काय? गौरी आणि गणपतीचं नातं तू तिकडे जाऊन उडी मार. बरं सोपा प्रश्न, गणपतीचे आई वडील कोण? पार्वती आणि शंकर. थँक्यू थँक्यू. मम्मी पप्पा कोण गणपतीचे? हा शिव आणि पार्वती. शिव आणि पार्वती. पक्का? पक्का. तिने खोटा आन्सर दिलाय तुला, रॉंग आन्सर दिलाय. नाही रे मस्करी करतो तुझी. अच्छा बाप्पाचं वाहन काय, कशावरून येतात बाप्पा, ट्रॅव्हल कशात करतात? उंदीर. उंदीर. बरं गणपतीला कुठलं फुल वाहतात? जास्वंद. गणपतीचे आई बाबा कोण? शंकर आणि पार्वती. गौरी आणि गणपतीचं नातं काय? भाऊ बहीण. भाऊ बहीण. चूक चूक. मला सांग गौरी आणि गणपतीचं नातं काय? गौरी बहीण आहे गणपतीची. काय चाललंय? दगडू शेठ हा अष्टमी नायकाचा कितवा गणपती आहे? दगडू शेठ माहित नाही. दगडू शेठ अष्टमी नायकाचा कितवा गणपती? मला सांगा वक्रतुंड का म्हणतात? माहिती नाही. गणपती बाप्पाचे आई वडील कोण गणपती? शंकर पार्वती. आणि गौरी आणि गणपतीचं नातं काय? आय थिंक नवरा बायको. नाही सॉरी, बहीण भाऊ. बहीण भाऊ. वक्रतुंड का म्हणतात? सोन वाकडे म्हणे. पहिलं उत्तर बरोबर मिळालंय आम्हाला. गौरी गणपती. नाही पता. मला सांग वक्रतुंड का म्हणतात? त्याची सोंड अशी म्हणजे सोंड आहे म्हणून ते वक्रतुंड म्हणतात, म्हणजे वेगळंच तोंड आहे त्याचं. थँक्यू. गौरी आणि गणपतीचं नातं काय? भाऊ बहीण. कोण सांगत हे? कोण सांगत आपल्या जनरेशनला? गणपतीचे आई बाबा कोण? शिवजी आणि पार्वती. ओके. गौरी आणि गणपती का रिश्ता क्या? माँ बेटे का. सही जवाब आहे सर, सही जवाब. रौनक जैन मला सांग गणपतीला कुठलं फुल वाहतात? कमल. 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 व्हेरी गुड व्हेरी गुड. काय कमल? गौरी आणि गणपतीचं नातं काय? आई आणि चला. गुड गुड. छान. गुड गुड गुड. ठीक आहे. गणपती बाप्पा. गोरिया. मंगल मूर्ती. गोरिया. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू. बापरे त्यांची उत्तर काय वेगळी आहेत सगळ्यांची आणि किती कन्फ्युजिंग आहे. मला असं वाटतं मी सगळं विसरले की गणपती कोण, गणपतीचे आई बाबा कोण. मला जरा स्वतःला सांभाळायचं आहे आणि आय एम शुअर. अच्छा हा तर गेलाय बोलून. ठीक आहे तुम्ही गाणं ऐका, आम्ही जरा शांत होऊन येतो. चला बाय बाय. चल 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 चल. घरी तू आला रे, विघ्न हरता आला रे,
बाप्पा तू आला माझ्या घरी तू आला रे विघ्न हरता आला रे आनंद आनंद झाला श्यामनगरच्या राजाच्या दरबारात. या मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की हे अनेक सामाजिक उपक्रम राबवतात आणि कित्येक वर्षांमध्ये त्यांनी खूप सामाजिक उपक्रम राबवलेत. तर आता आपण ह्या मंडळाच्या गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया. मूर्तीच्या एवढ्या जवळ आली चरणावर अपूर्व तुला माहिती आपण इथे का आलोय का तुला खायचं असणार म्हणून. अच्छा मला पण भूक लागली म्हणून आधी खाऊ या. पेटा आहे स्कूटर फेडे मोदक आहेत आंबा मी बोलू तोंडावर बोट. युवागिरीने एक मस्त इनिशिएटिव्ह घेतलाय आणि आम्ही ना गणेशोत्सवाच्या निमित्ताने काही स्वीट्स अंडर प्रिव्हिलेज चिल्ड्रनला देणार आहोत आणि आपला साथ देणार आहे शामबागचा राजा मित्र मंडळ. मला कोणी का नाही काही सांगितलं. तुला कोणी कधीच काही सांगत नाही. हा पॅक कर. किती घेतले 2 किलो मला दे. नक्की आपण याच्या मुलांसाठी घेऊन चाललो. प्रॉमिस. प्रॉमिस.
जोगेश्वरी मध्ये आणि आता आपल्या बरोबर आहेत श्यामनगरचा राजा गणेशोत्सव मंडळचे ऑर्गनायझर्स. हॅलो, वेलकम टू युवागिरी. सर मला सांगा, हा मंडळ, हे मंडळ जे आहे ते कधी स्थापना कधी झालेली आणि याबद्दल काहीतरी सांगा. सर, आमच्या मंडळाची 1967 साली आमच्या कामगार वस्तीमध्ये स्थापना केली आमच्या ज्येष्ठ नागरिकांनी. बरं. आणि आज आमच्या मंडळाला 51 वर्ष झालेली आहेत आणि आम्ही या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून गणेशोत्सव जो लोकमान्य टिकाण अभिप्रेत होता तो आम्ही साजरा करणार आहोत. मग गणेशोत्सवच्या काळात तुम्ही कोणते कोणते सामाजिक उपक्रम राबवता? आता गणेशोत्सवाच्या काळामध्ये आजचा जसा उपक्रम आम्ही घेतलाय की जे आपले बांधव आहेत, कारण श्यामनगरचा राजा विद्येचा दैवत आहे आणि विद्येपासून कोणी वंचित राहता कामा नये, म्हणून या आपल्या हायवेच्या शेजारी जे कामगार काम करतात त्यांची जी मुलं आहेत ती शिक्षणापासून वंचित आहेत, तर त्यांच्यासाठी आज आम्ही या ठिकाणी शिक्षणाचं साहित्य, वह्या, पेन, कंपास असं वेगवेगळं जे साहित्य आहे शिक्षण उपयोगी ते त्यांना आज डिस्ट्रीब्युट करणार आहोत. आम्ही आवाहन केलं होतं की हार वगैरे तुम्ही जर गणपती बाप्पा जर चरणी देत आहेत त्यापेक्षा एक वही आणि एक पेन द्या, जेणेकरून हार आणि वगैरे निर्माल्यामध्ये जाणार आहे, तर एक वही आणि पेन दिल्यावर त्या मुलांमध्ये कुठेतरी एक शिकण्याची आवड निर्माण होईल आणि कुठेतरी नवीन पिढी जी आहे ती कुठेतरी नवीन उदय असेल, त्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवतोय. गणेशोत्सवाच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून अनेक सामाजिक उपक्रम राबवता असं आम्ही ऐकलंय. त्याच्यामध्ये आम्ही एक प्रेमाचा दिवस आजी आजोबांचा, म्हणजे व्हॅलेंटाईन डे म्हटलं की यंग पिढी गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड हेच समजतात, तर आम्ही ते असं केलं की आजी आजोबांसाठी प्रेमाचा दिवस एक आजी आजोबांसाठी द्यायचा तो एक इव्हेंट केला. त्याच्यानंतर फ्रेंडशिप डे जे असतं तर फ्रेंडशिप डे ला आपण पोलीस मित्र मोहीम, म्हणजे पोलिसांना एक गुलाब आणि कॅडबरी देऊन आपण त्यांच्यावर पोलीस मित्र मोहीम केला. त्या ह्याच्यासाठी केलं की सामान्य माणसांमध्ये आणि पोलिसांमध्ये जी दरी आहे ती दरी कुठेतरी दूर व्हावी आणि कुठेतरी एकोपा निर्माण व्हावा आणि कुठेतरी त्यांच्यामध्ये पण त्या वर्दीमध्ये पण एक माणूस आहे, तर ते कुठेतरी त्या सणवारे स्वतःला सोडून, स्वतःचे बर्थडे अॅनिव्हर्सरी सोडून आपल्या संरक्षणासाठी ते वेळ देत आहेत, तर त्यासाठी आम्ही तो एक उपक्रम राबवला होता. असे भरपूर काही उपक्रम आम्ही राबवत आलो आहेत. 50 उपक्रम आम्ही असा घेतला की ज्याच्यामध्ये केशवडमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत त्यांना सर्वांना एकत्र येऊन आम्ही त्यांना आवाहन केलं की आम्ही जसे 50 सामाजिक उपक्रम केले तसे तुम्ही किमान एका मंडळाने जर 5 सामाजिक उपक्रम केले तर केशवडमध्ये 2700 मंडळ आहेत, तर किमान 5,500-7,000 सामाजिक उपक्रम होतील आणि नवीन काहीतरी केशवडचं एक परिवर्तन होईल, कारण की आमचं बोधवाक्य ते वसा सामाजिक परिवर्तनच श्यामनगरचा राजाचा. बरं, या सगळ्या तुमच्या उपक्रमात युवा सहभाग किती इम्पॉर्टंट आहे, काय रोल प्ले करतो? 100% युवा आहे, तुमच्या समोरच आहे, सगळे आम्ही युवाच आहेत असं नाही आहे. मंडळ आमचे जे संचालक सल्लागार वगैरे आहेत ते आम्हाला मार्गदर्शन करतात, पण ह्याच्यामध्ये आम्ही 100% सगळे युवा त्याच्यामध्ये सामील होतो आणि ह्याच्यासाठी होतं की आपल्या नवीन येणाऱ्या पिढी आहे तिला पण कुठेतरी सामाजिक परिवर्तनाचं काहीतरी झालं पाहिजे. आमचा वसा सामाजिक परिवर्तन आमचं बोधवाक्यच आहे, तर त्यानुसार परिवर्तन व्हावं म्हणून आम्ही हा उपक्रम करतोय. होळीच्या दिवशी तुम्ही पोळी आगेत नाही टाकत आणि ती दान करता, तर ह्याबद्दल तुम्हाला काही सांगायचं आहे का? आम्ही होळीच्या दिवशी असा मेसेज दिला होता सगळ्यांना की होळीमध्ये आपण पुरणपोळी टाकतो. आपण एकतर बोलतो अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि त्याला आपण आगीत टाकतोय, तर त्यापेक्षा ती पुरणपोळी आम्हाला द्या, आम्ही या गोरगरिबांना देऊ, त्यांच्या घरात पुरणपोळी बनत पण नाही आहे. टू गुड, टू गुड, सुपर सुपर. तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आपल्या युवा मंडळींना काही सांगायचंय? फक्त आम्ही तेवढंच आवाहन करीन की प्रत्येक मंडळाने किमान 5 सामाजिक उपक्रम करा. कुठलाही हिंदू सणावर बंदी, आपण नेहमी सांगतो हिंदू सणावर बंदी येते, मी तुम्हाला सांगेन प्रत्येक मंडळाने जर 5 सामाजिक उपक्रम वर्षाला केले तर कुठलाच धर्म किंवा कुठलाच शासन किंवा कुठलाच सुप्रीम कोर्ट ह्याच्यावर बंदी आणणार नाही. तुम्ही इतके भारी आहात की आम्ही देणार आहोत युवागिरीचा सलाम. हीच आमची युवागिरी, लेट्स जगूया फुल ऑन. जय देव चा मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव, जय देव जय देव, जय देव जय देव चा मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव, हे जय देव जय देव. Ready, not me.
सब है पन पर तू ही बॉस है। काय झालं तुला, एवढं शांत काय आहेस तू? काय नाही ग, आज खूप धमाल मस्ती केली, एन्जॉय केलं. पण आपण एक गोष्ट शिकलो रे, प्रत्येक माणूस इतका बिझी असतो, मला काय पर्याय नाही. ऑब्विसली आपण पण काम करतो, बिझी असतो, पण हे लोक बघ ना, बिझी असून सुद्धा सोशल सर्व्हिसेस करतात यार, कमाल आहे. एक्झॅक्टली, आणि आज आपण ते प्रत्यक्षात पाहिलं आणि खरंच खूप छान वाटतंय. म्हणजे इन्स्पायरिंग, हे मी तेव्हापासून इन्स्पायरिंग बोलते, पण मला खूप शिकायला मिळालं ह्याच्यात. आणि त्यातल्या त्यात आपला युवा मंडळ इतका भारी. हो, पण सिरियसली आपल्या युवांनी ना थोडस इन्वॉल्व व्हायला पाहिजे अजून ह्या कार्यात. करेक्ट करेक्ट करेक्ट. मित्रांनो, तुमच्या मंडळाला आम्हाला इन्व्हाइट करायचं असेल का, तर करा ना. सेम आहे फेसबुक, ट्विटर, इन्स्टा, आणि वापरायला विसरू नका हॅशटॅग युवागिरी. लेट्स जगूया फुल ऑन. एकदा आपण म्हणूया का, we'll be right back.
लंका जाळली, कुणी लंका जाळली, कशी सीता मिळाली, कुणी आणली संजीवनी, आई कुणाची अंजनी, कुणी लंका जाळली, कशी सीता मिळाली, कुणी आणली संजीवनी, आई कुणाची अंजनी, रामाचा भक्त ऐसा, वाऱ्याचा पुत्र ऐसा, उडवी दाणा दाण, शत्रुची उडवी दाणा दाण, त्याच्या हृदयी सीता राम, बोला जय हनुमान, त्याच्या हृदयी सीता राम, बोला जय हनुमान, जय बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय श्रीराम, जय बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय श्रीराम, जय बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय श्रीराम। चुन्याचा असे शहापुराचा, उग्र चेहऱ्याचा, गोंड्याच्या टोपीचा, हा मसूरचा हनुमान, देखणा छान होता दर्शन, तयाचे लागते ध्यान, चाफळचा दास मारुती, मुद्रा भक्तीची, प्रताप मारुती, वीर मूर्ती शक्तीची, शिंगणवाडीच मंदिर उंच ते फार, बाल मारुती गोजिरा भक्ताधार, त्या उंब्रज गावी दिसे सानुले रूप, चांदीचे डोळे देवाच भावती खूप, च्या हक्कासाठी बजरंग हा राही पाठी, विजयाचे निशाण देई तो विजयाचे निशाण, त्याच्या हृदयी सीता राम, बोला जय हनुमान, त्याच्या हृदयी सीता राम, बोला जय हनुमान। अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती, ही धरती हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती, विश्वाचा पालक तू नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञान दाता, विश्वाचा पालक तू नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञान दाता। मातीचा गोळा ते खूप सुंदर गणपतीची मूर्ती घडवणारा जो असतो तो म्हणजे आपला मूर्तिकार, आणि असाच एक मूर्तिकार आता आपल्या बरोबर आहे आणि त्याचं नाव आहे विपुल। हाय विपुल, वेलकम टू युवागिरी। हॅलो, मला सांग तू किती वर्षांपासून हे करतोस? हा 16 वर्ष आहे आता हे काम करतोय आपण गणपती बाप्पांचा। 13 वर्षाचा होतो तेव्हापासून स्टार्ट केलं होतं। 13 वर्षाचा असल्यापासून मग तू शाळेत शाळेत जायचो, शाळेत जाऊन झोपायचो, रात्री इथे काम करायचो। इन्स्पिरेशन काय होती यामागची? इन्स्पिरेशन लहान असताना जेव्हापासून म्हणजे चालायला लागलो होतो तेव्हापासून बाजूला जायचो, काका बनवायचे गणपती, त्यांच्याकडे जाऊन शिकायचो। मग त्यानंतर हळूहळू जेव्हा मोठा झालो, 8वीत आलो, तर मग विचार केला ते काका एक्सपायर झाले, तर त्यानंतर मी विचार केला की मी स्वतः आता चालू करू, कारण ते जे गणपतीचा पिरियड आहे ते महिने येतात, 2 महिने, त्या टायमाला मला एक स्वतःच मनात व्हायचं की गणपती बाप्पा कधी बनवायला चालू करायचे असं। मग त्यापैकी मग हळूहळू चालू केलं, मग हळूहळू मोठा झाला कारखाना। अरे वा वा वा, पण आता डोळे यार, डोळे एवढे सुंदर आहेत सगळ्याच मूर्तींची, मी बघितलं इतके सुंदर आहे, तू कसे बनवतोस आणि किती वेळ लागतो? डोळ्यांचं विशेषतः असं सांगणार की आपण कसे बनवतो ते बाप्पा स्वतः बनवून घेतात। मेन तर तेच आहे, आपल्याला वाटतो की आमच्या हाताने ते स्वतः बनवून घेतात, आम्ही बनवत नाही त्यांना, ते स्वतः बनवून घेतात स्वतःला।
विपुल इथे लहान गणपतीची मूर्ती आहे, मोठी मूर्ती आहे, म्हणजे तू फ्रॉम स्मॉल टू द बिगेस्ट असे सगळे रेंजेसमध्ये आहे तुझ्याकडे. मग किती वेळ लागतो तुला बनवायला? बनवायला म्हणजे मी डिसेंबर महिन्यापासून चालू करतो लहान गणपती. ओके. आणि म्हणजे आमचे टार्गेट एक फिक्स झालेले आहेत, तर समजा जून महिन्यापर्यंत लहान गणपती सगळे करून घेतो, त्यानंतर मग मोठे गणपती स्टार्ट करतो बनवायला. मग जून टू जून टू ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत मोठे गणपती. हो बापरे, म्हणजे लहान गणपतींची ऑर्डर लहान गणपती भरपूर जास्त आहे आणि वर्षानुवर्ष वाढत पण चालली. दरवर्षी एक पकडा तरी एक आमच्या इकडून 50 मूर्त्या तरी नवीन बनतात. ते नवीन 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 मूर्त्या. अदरवाईज काय काउंट असं? काउंट गेल्या वर्षी किती? गेल्या वर्षी होते 700 मूर्त्या होते, यावर्षी 750 मूर्त्या बापरे. तू कुठली मूर्ती घेऊन जातोस घरी? मी माझ्या घरी यावर्षी दगडूशेठ हलवाईंची मूर्ती बसवतो. अरे वा, ती पण मी तुम्हाला दाखवतो. प्लीज 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 दाखव. पण मी पेंट करू शकते का? यांचा जो मुकुट आहे गणपती बाप्पांचा, त्यांचा सोनेरी कलर तुम्ही मारू शकता. मुकुटला मारा. ते मारू. आज गणपती आहे जो विपुल त्याच्या घरी घेऊन जाणार आहे दगडूशेठ. काय सुंदर आहे यार. विपुल सारखी अशी खूप कमी माणसं आहे जी एवढ्या कमी वयात इतकं कमाल काम करून दाखवतात. आणि त्यासाठी आम्ही देणार आहोत विपुलला युवागिरीचा सलाम. तर आता गणपती बाप्पा आपल्या बरोबर बोलणार आहेत. 1 2 3 हीच आमची बाप्पागिरी, मोदक खाऊया फुलं. आभाळ भेदी ढोल वाजतो, जिव्हारी त्याच्या नाद घुमतो, तुझ्या पायी आम्ही तुझी लेकर, हे बिरूपा तुला दाद घालतो, सान थोर मी तुझ्या पायाशी देवा जसांडल, सुंबरान मांडल, सुंबरान मांडल, सुंबरान 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 मांडल, सुंबरान मांडल का सुंबरान मांडल, सुंबरान मांडल, ए सुंबरान मांडल का सुंबरान मांडल, सुंबरान मांडल, सुंबरान मांडल, सोनाली. तू एवढी ऍडव्हेंचरस आहेस हे आम्ही ऐकलंच आहे डेफिनेटली, आणि आज आम्ही ते बघणार सुद्धा आहोत. कुठे माझं रिसर्च कमाल आहे. खूप ठिकाणी ऐकलंय आणि सगळ्यांकडनं ऐकलंय, स्टार्टिंग फ्रॉम युअर डिरेक्टर्स, कोस्टार्स, फ्रेंड्स, सगळ्यांकडनं ऐकलंय. सो आज ना वी हॅव अ चॅलेंज फॉर यू.
कुठल्या हक्काने तुम्ही मला चॅलेंज करताय? आधी तुम्ही एक चॅलेंज पूर्ण करा आणि मग मला चॅलेंज करा. आम्ही एक ही हा यू डिसाइड यू हूज रेडी टू गो. 30 सेकंड्स मध्ये 60 पुशअप्स मारायचे. आता अपूर्वाने त्याचा चॅलेंज ऍक्सेप्ट केला आणि पूर्णही केला, राईट? ब्रावो जॉनी. पण आता तू, आता आमच्यासाठी तू तू म्हटली होतीस की चॅलेंज ऍक्सेप्ट करणार आहेस तू, राईट? या पण तुम्ही काय चॅलेंज आहे ते तरी सांगा आधी. तू डान्सर आहेस, ब्रिलियंट ऍक्ट्रेस आहेस, सो हे खूप सोपं आहे तुझ्यासाठी. तू नटरंगमध्ये एंडला कसं खेळ मांडलाच्या एंडला तू नाचली होतीस फुल वरातीत. हा वरातीत आठवत आहे, तसंच नाचायचं. पण पण एका सार्वजनिक मंडळात. सो दिस इज युअर चॅलेंज फ्रॉम अस, जे खूप सोपं आहे की तुला सार्वजनिक मंडळात जाऊन बिंदास्त नाचायचं. नाही, इट्स नॉट फन, कारण पब्लिकमध्ये जाऊन त्यांच्यामध्ये त्यांची एक त्यांच्या एनर्जीमध्ये जाऊन आपण सामील होणं हे खूप रिस्की असू शकतं. नाही नाही, रिस्की नसेल ना, कारण तुलाही ते असं वाटेल की अरे वा यार दिस इज माय युवागिरी असं वाटेल तुला ते. नाही, खूप इंटरेस्टिंग आहे थिओरॉटिकली, पण प्रॅक्टिकली हे करणं मला शक्य नाही वाटत आहे. हे आतापर्यंत कोणी केलेलं नाही असं मी कधी ऐकलं नाही. हे खूप छान आहे, पण मला नाही वाटत की ही रिस्क मी घ्यायला तयार आहे. सो तेच शांतपणे बसून मी सांगते की सोनाली तू ही चॅलेंज काय, कॅमेरा कट करा, मला जरा विचार करू देत. तुम्हाला हे बोलणं खूप सोपं आहे कारण तुम्ही लोक बॅकग्राऊंडला असणार आहात. इव्हेंच्युअली मी असणार त्या गर्दीत आणि काही खालीवर झालं काही काही झालं तर नोबडी कॅन टेक द रिस्पॉन्स. बट युवागिरी शो हा बघताय तुला, ते वॉचिंग यू ऑन टी व्ही, तर आय कॅन डू दिस. आय थिंक वी हॅव टू कट इट. थँक यू, बाय. आय कांट कीप अ स्ट्रेट फेस, म्हणजे मला जेव्हा टेन्शन येतं तेव्हा मला हसू येतं. हसायला नाही आहे, बट आय एम जस्ट स्केअर्ड. चिल, दुसरं काहीतरी करायचं का? नाही, इट्स ओके, मी जरा विचार केला. हा आणि स्केरी आहे हो, पण खूप थ्रिलिंग आहे. हा, सो जस्ट बिकॉज मला नाचायला खूप आवडतं, मला असं वाटतं की ती जी एनर्जी आहे, ती तो जो युफोरिया आहे, तो मलाही अनुभवायला खूप आवडेल. म्हणजे मी याच्या आधी एकदा पुण्याच्या ढोल ताशा पथकांमध्ये एकदाच गेली, एक 10 मिनटं ते तो जो सगळा मॅडनेस असतो तो अनुभवला आहे आणि खूप मजा आली होती, पण मी नाचलेली नाही आहे कधी. इट इज व्हेरी टेम्पटिंग, ऑनेस्टली मला खूप आवडेल करायला. येस, पण जसं मी मगाशी म्हटलं की इट्स अ लिटल रिस्की. आपण बघूया, आपण डेफिनेटली जाऊया तिथे. ओके, मला हा चॅलेंज स्वीकारायला आवडेल. वेट, थांब थांब, पडेला पाणी, थांब जरा एक मिनिट. पण देयर इज अ पण. हां, पण ते कितपत शक्य आहे ऑनेस्टली मला माहिती नाहीये. आपण करूया कसं? चालेल चालेल, बिलवुड बिलवुड बिलवुड. सो तुम्ही तयारी करा. हो हो हो, डन 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 डन. हां डन. चॅलेंज मी ऍक्सेप्ट केलंय, ही डेअर पूर्ण करायचा मी प्रयत्न करणार आहे, पण ऑनेस्टली
तुम्ही जे सिनेमांमध्ये बघता की आम्ही मिरवणुकीत नाचतो बिचतो आणि ते खूप सगळं खूप स्पॉन्टेनियस वाटतं, पण ते खूप कोरिओग्राफ्ड असतं, खूप ऑर्गनाईज्ड असतं. आजूबाजूची जी लोकं असतात क्राऊडमधली, ती माणसं त्या त्या कामासाठी ठेवलेली असतात. त्यामुळे हवं तसं तसा शॉट मिळतो, हवं तसं करायला जमतं. पण मला ॲक्च्युली कळत नाही आता काय होणार आहे, कारण ती जागा कुठे आहे, कुठली आहे मला माहिती नाही आहे. तिथे लोकं किती असणार आहेत मला माहिती नाही. तिथे एनर्जी काय असेल मला माहिती नाही. गाणं कुठलं असेल किंवा म्युझिक काय असेल मला माहिती नाही. मी काय करणार आहे मला माहिती नाही. हे खूप एक्साइटिंग आहे का? तर येस आहे, खूप थ्रिलिंग आहे, खूप खूप मजेशीर आहे, पण मला खरंच माहिती नाही आहे. मी हो म्हटलं आहे. आय होप की मी इथे जाऊन निदान एक स्टेप तरी करू शकेन आणि तोंडावर पडणार नाही. सो लेट्स होप फॉर द बेस्ट. जगुनी घे जरा सांग तो क्षण हा आजचा, विसरू कालच्या उद्याच्या चिंता ही जरा. मी तुझी जगुनी घे जरा सांग तो क्षण हा आधीचा, विसरू कालच्या उद्याच्या चिंता ही जरा. स्वप्न देऊ हिडू दे या जीवनाला, विसर्या आधी सुखाला, फिर से शिलगावूया नारे जरा. हिडू दे या जीवनाला, विसर्या आधी सुखाला, फिर से शिलगावूया नारे जरा. उधाण भारे नवे किनारे मुठीत तारे, जगुनी घे जरा सांग तो क्षण हा आजचा, विसरू कालच्या उद्याच्या चिंता ही जरा. साऱ्या तुझ्या तूच वाटा, हो किनारा तुझा तूच आता. मिळुनी चल झेंडूया ये सगळ्या बेधुंद लाटा, येऊया तुफान सारे ये गडा. मिळुनी चल झेंडूया ये सगळ्या बेधुंद लाटा, डोळ्यात पाणी तुझ्याच साठी असेल कोणी, सुरजीवनाचा खुशाल छेडू जरा.
नामाचा गणराया आज आभाळी उठून गुलाल चला घनघंडोल वाजे सरसर सारे नाचे तुझा जय घोष हा जल्लोष गाजे बाकी दिशा ओके सो बाहेर खूप गोंधळ सुरू आहे मस्त युफोरिया आहे म्युझिक आहे खूप सगळे नाचतायत खूप मजा येते मला कुठल्याही क्षणी जायला लागणार आहे आय रिअली डोंट नो हाऊ इट इज गोईंग टू बी पण यु नो द बेस्ट पार्ट अबाउट दिस इज की डान्स करताना मी ट्रान्समध्ये जाते आणि मग ट्रान्समध्ये गेल्यानंतर लक्षात राहत नाही समोर कोण आहेत कोण माणसं आहेत कोण आपल्याला बघतायत कोण बघत नाहीत ती फेज किंवा त्या स्टेजला जर मी पोचले तर मला असं वाटतं की मला खूप मजा येईल आय होप आय डोंट गेट स्केड ऑर नर्वस पण आत्ता मला खूप भीती वाटते आहे बघूया पण जायच्या आधी मला फक्त आवाज ऐकू येतोय मला काही कळत नाहीये किती माणसं आहेत काय सिच्युएशन आहे मला जरा अपडेट करा तुम्ही जाऊन तुमची तुमचं सगळं झालंय ना सगळं सेट करून साधारण किती लोक आहे कमी